की हा सातारा जिल्हा पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, आता या बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली आहे की बुरुज सगळे ढासळले, तटबंदी जी आहे ती नेस्तनाबूत झाली आहे। आता मनोज दादाला निवडून देऊन समोरचा दरवाजा आपण फोडायचा, एवढं लक्षात ठेवा। बाकी सगळा हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेरलाय। आता दरवाजा फोडण्याचं काम कराड उत्तरच्या जनतेनं करायचं, हे लक्षात ठेवा। आणि ते मनोज दादांना घेऊन आपण करावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे।